2026 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद व्हिक्टोरियाला अर्थात ऑस्ट्रेलियाला देण्यात आले होते, मात्र स्पर्धा आयोजनाचा खर्च तिप्पट वाढल्याने व्हिक्टोरियाने स्पर्धेचे यजमानपद भूषविण्यास नकार दिला। त्यामुळे राष्ट्रकुल महासंघाने या स्पर्धेच्या यजमानपदासाठी शोध मोहीम सुरू केली आणि अचानकपणे भारताचे नाव पुढे आले। पण राष्ट्रकुलसाठी भारताची तयारी आहे का? असेल तर ती कशी आहे? भारतामधून राष्ट्रकुल आयोजकांना कोणी ग्रीन सिग्नल दिलाय का? तेच आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। नमस्कार, मी नितीन शिंदे, आपण पाहताय बोलबिंदास। ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियाने आयोजन खर्चात तिपटीने वाढ झाल्यामुळे राष्ट्रकुल 2026 स्पर्धेच्या आयोजनातून माघार घेतली। दर 4 वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेसाठी आता 3 वर्ष शिल्लक असताना आयोजनाचे शिवधनुष्य कोण पेलणार हे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच या स्पर्धा रद्द होण्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे। व्हिक्टोरियाने कामगार घेतली आणि भारत या स्पर्धेच्या आयोजनासाठी उत्सुकता दाखवू शकतो का, तेच आता आपण जाणून घेऊ। व्हिक्टोरियाने गेल्या वर्षी स्पर्धेच्या संयोजनास हिरवा कंदील दाखवला। सुरुवातीच्या अंदाजात 2 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर खर्च अपेक्षित होता। आता हाच खर्च 7 अब्ज डॉलर इतका वाढलाय असे या राज्याचे पंतप्रधान डॅनियल अँड्रूज यांनी घोषित केले। यानंतरही व्हिक्टोरिया राज्याने स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला असता तर त्यांना वैद्यकीय सुविधा आणि शाळांना देण्यात येणाऱ्या निधीत कपात करावी लागली असती आणि हे त्यांना करायचे नव्हते। आता मुख्य मुद्दा हा की आयोजनाचा खर्च का वाढला? तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली की त्या राज्याचा आणि पर्यायाने शहराचा विकास होत असतो, पायाभूत सुविधा उपलब्ध होतात। व्हिक्टोरियाने यात अतिरिक्त प्रादेशिक केंद्रांना समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला। जागतिक दर्जाच्या क्रीडास्थळांच्या निर्मितीला चालना मिळत होती। या सर्वांमुळे खर्चात भर पडली, अर्थात ही भर अपेक्षेपेक्षा अधिक झाली आणि हा खर्च आयोजकांच्या आवाक्याबाहेर गेला। आता याच व्हिक्टोरियाच्या शेजारील न्यू साऊथ वेल्स आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या राज्यांनी देखील यजमानपदास नकार दिला आहे। त्यामुळे व्हिक्टोरिया आणि पर्यायाने ऑस्ट्रेलियासमोर माघारीशिवाय आता काहीच राहिले नव्हते। आता सर्वप्रथम ऐनवेळी आयोजनाचा करार रद्द केल्यामुळे ऑस्ट्रेलियाला नुकसान भरपाई द्यावी लागेल। अखेरच्या 2022 स्पर्धेतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती। फरक इतकाच होता की त्यावेळी राष्ट्रकुल क्रीडा महासंघानेच दक्षिण आफ्रिकेचे यजमान हक्क काढून घेतले होते। तेव्हा खेळ वाचवण्यासाठी बर्मिंगहॅम हे इंग्लिश शहर पुढे आले। बर्मिंगहॅमने स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळवला होता, यामुळे राष्ट्रकुल क्रीडा महासंघासमोर व्हिक्टोरियाशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता। आता कॅनडातील अल्बर्टा किंवा न्यूझीलंडमधील एखादे शहर स्पर्धेच्या आयोजनासाठी स्वराशी दाखवू शकतात, अर्थात न्यूझीलंड 2034 आयोजनासाठी उत्सुक आहे। पण सध्या तरी या स्पर्धेच्या आयोजनासाठी कोणत्याही देशाने तयारी दर्शवलेली नाही। मग आता प्रश्न उरतो, 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाचा आयोजक कोण? यात भारताचा विचार होऊ शकतो का किंवा भारत आयोजनपद कसे स्वीकारेल ते आपण आता पाहू। भारताने यापूर्वी 2010 राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन केले होते। बर्मिंगहॅम स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे तत्कालीन सचिव राजीव मेहता यांनी 2026 किंवा 2030 स्पर्धेसाठी भारत उत्सुक असल्याचे सांगितले होते, अर्थात त्याचा अद्यापही कोणताही पाठपुरावा झालेला नाही। तर यजमानपदाच्या शोधात असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा महासंघासमोर भारताचे नाव असू शकते। आणि आता दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की ओढवू शकते। भारताने स्पर्धेच्या आयोजनाची तयारी दर्शवली तर नवी दिल्ली शहराचा उत्तम पर्याय समोर आहे, पण आता हा पर्याय अहमदाबाद शहराच्या माध्यमातून समोर येऊ शकतो। 2030 राष्ट्रकुल आणि 2036 ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी अहमदाबादने कंबर कसली आहे। येथील पायाभूत सुविधा 2028 पूर्ण होण्याची गुजरात सरकारला खात्री आहे, त्यामुळे गुजरात सरकार 2026 स्पर्धेच्या यजमानपद स्वीकारण्यासाठी तयार आहे असेही मानले जाते। त्यामुळे केंद्र सरकारकडून निविदा सादर करण्याची परवानगी मिळेल अशी गुजरातला आशा वाटते। गुजरातने यजमानपद स्वीकारण्यास तयारी दर्शवली तर त्यांना फक्त पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचा वेग वाढवावा लागेल। राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल परिषदेमधील सभासद राष्ट्रांची एक क्रीडा स्पर्धा आहे। 1930 सालापासून राष्ट्रकुल खेळ स्पर्धा दर 4 वर्षांनी भरवली जाते। सुरुवातीस ब्रिटिश एम्पायर खेळ, नंतर 1954 पासून ब्रिटिश एम्पायर व राष्ट्रकुल खेळ व 1970 पासून ब्रिटिश राष्ट्रकुल खेळ या नावाने स्पर्धा ओळखली जात असे। 1978 राष्ट्रकुल खेळ हे नाव या स्पर्धेला दिले गेले। कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन ही लंडन येथे
मुख्यालय असलेली संस्था या खेळाचे आयोजन करते. राष्ट्रकुल खेळात अनेक ऑलिम्पिक खेळ तसेच इतर काही विशेष खेळ खेळवले जातात. राष्ट्रकुल परिषदेचे 54 सदस्य असले तरी राष्ट्रकुल खेळामध्ये 71 देश सहभाग घेतात. अनेक ब्रिटिश परकीय प्रदेश तसेच युनायटेड किंगडममधील इंग्लंड, स्कॉटलँड, आयर्लंड, वेल्स हे घटक देश वेगवेगळे संघ पाठवत असतात. ही झाली या क्रीडा स्पर्धेची पार्श्वभूमी. मग आता राष्ट्रकुल क्रीडा महासंघ भविष्यात काय विचार करू शकतो? तसे तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनपदाचा म्हणजे यजमानपदाचा निर्णय अनेक वर्षे आधी घेतला जातो. आत्तापर्यंत एक देश एक राज्य अशा पद्धतीने राष्ट्रकुल स्पर्धेच्या यजमानपदाचा निर्णय होत होता. पण 2022 आणि 2026 स्पर्धेच्या आयोजनावरून उभ्या राहिलेल्या अडचणी लक्षात घेता राष्ट्रकुल क्रीडा महासंघाला आता भविष्यात स्पर्धेच्या आयोजनासाठी वेगळा विचार करावा लागेल. यामध्ये स्पर्धेचे आयोजन एकाच वेळीस अनेक देशांना देण्याचा पर्यायाचा विचार पुढे येऊ शकतो. पण तुर्तास तरी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धासाठी आयोजकांना केम छो म्हणावे का? गुजरातमध्ये या खेळासाठी आयोजन होत असेल तर ती भारतीय क्रीडा प्रेमींसाठी नक्कीच एक पर्वणी ठरेल. आणि आपल्या भारत देशात राष्ट्रकुलसारखा स्पर्धा होणार असेल तर नक्कीच देशाला अभिमान वाटेल, अशीच कामगिरीही होईल. याबद्दल आपल्याला काय वाटते आपण आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. जय महाराज.